जी संकल्पना मांडली. मित्रांनो, आंबेगाव तालुक्यात जो डॉक्टरांचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये गिरवली गावामध्ये संपूर्ण गावाने कुटुंब आपल्या भूमिपुत्राला भेटतोय, तर आपण आपल्या गावाने त्या ठिकाणी असाच पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र झालात. पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आदर्श मित्रमंडळ सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपले विचार. परिसरातील प्रत्येक व्यक्तीचं मत डॉक्टर साहेबांना कसं पडेल यासाठी या पुढच्या काळामध्ये प्रयत्न करूयात. या लोकसभेला उच्चांकी मतदान करून त्यांना विजयी करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करूयात. धन्यवाद. आमचे भूमिपुत्र डॉक्टर अमोल कोल्हे हे प्रत्येकाच्या घराघरामध्ये ज्यांनी आपल्या अभिनयातून राजे शिवछत्रपतींचा इतिहास दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, आणि त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्याचा देखील इतिहास ते आपल्या संसदेमध्ये मांडतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आहे. आपण सर्वांनी त्यांच्याबद्दल खूप सांगितलेलं आहे. आपण सर्वजण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना जास्तीत जास्त संख्येने विजय करण्याचा प्रयत्न निश्चित करूया. आम्ही आमचे सर्व व्यापारी असोसिएशनच्या वतीने आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांना या ठिकाणी निश्चित त्यांच्या भावी कार्यकर्तेसाठी निश्चितपणे त्यांच्याबरोबर राहण्याचा आम्ही 100% प्रयत्न करूया. धन्यवाद. आजच्या या गाव बैठकीच्या दरम्यान उपस्थित सर्व सन्माननीय बंधू भगिनींनो, अमोल भाऊ कोल्हे या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला लोकसभेची उमेदवारी मिळाली हे खरं भाग्य जुन्नर तालुक्याचं नव्हे, आपल्या गावचं नव्हे, तर आपल्या कुटुंबाचं असं मला वाटतं. सर्व कोल्हे परिवाराशी माझ्या परिवाराचा 50 ते 60 वर्षाचा स्नेह संबंध, आणि अमोल भाऊच्या बाबतीत सांगायचं झालं तर लहानचे मोठे माझ्या समोर झाले. अतिशय उत्तुंग, अतिशय हुशार असं हे व्यक्तिमत्व. मग ते 4थीला स्कॉलरशिपला आले, 7वीला आले, पुढे MPSC झाले, आता आवटी साहेबांनी सांगितलं असा अतिशय हुशार, अतिशय तल्लख बुद्धीचा उमेदवार लोकसभेच्या निमित्ताने आपल्या समोर आहे. आपल्या सगळ्यांचं निश्चितपणे कर्तव्य आहे. आपण पाहतो ज्यावेळेला तालुक्याची निवडणूक असते त्यावेळेला दिशा देण्याचं काम आपलं गाव करतं, नारायणगाव करतं, आणि नारायणगावच्या या बैठकीने जर दिशा दिली तर हीच दिशा आपला तालुका देईल, आणि आपल्या तालुक्याने दिल्यावरती बाकी सगळे तालुके आपल्या मागे निश्चितपणे येतील. मी या ठिकाणी माझे लोकसेवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य पदाधिकारी, माझे सर्व मित्र परिवार, त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले सुरेशन वगाडी की ज्यांचा या लोकसभा मतदार संघातल्या सर्व तालुक्यांमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने अतिशय मोठं नेटवर्क आहे, त्यांच्या वतीने केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने आणि आमच्या सर्वांच्या वतीने पाठिंबा देतो. अमल भाऊ, आपण भरघोस मताने निवडून यावं ही आई उत्तर प्रार्थना. डॉक्टर अमोल बोलले की सर्व आपल्या परिचित आहेच, तरी सर्वजण आपण एकमतानं त्यांना पाठिंबा देऊन त्यांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार हे आज आपण इथं निश्चित सांगतोय. त्याचप्रमाणे आमचं फुलसुंदर भुजबळ आणि आमच्या केमिस्टच्या वतीने मी ही ग्वाही देतो की आम्ही सर्व एकजुटीने त्यांचं काम करू. शिवजन्मभूमीचा छावा आता संसदेत व्हावा. या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या दौऱ्याच्या निमित्तानं म्हणा किंवा आपलं गाव आणि आपला गावचा उमेदवार या कारणास्तव आपण सर्व मंडळी गावकरी म्हणून आणि आपला गावचा उमेदवार म्हणून या ठिकाणी जमलेलो आहोत. मंडळी, सन्माननीय अमोल कोल्हे यांना खासदारकीची तिकीट त्या ठिकाणी दिली गेली आणि संपूर्ण तालुक्यामध्ये आणि स्पेशली नारायणगावच्या परिसरामध्ये अतिशय आनंदाची लहर त्या ठिकाणी निर्माण झाली. अमोलजी कोल्हे यांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे कारण त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला नव्याने कुणाला सांगायची गरज नाही. शेतामध्ये शेती काम करणारा माणूस देखील ज्याला राजकारणाचं काही कळत नाही तो माणूस देखील म्हणतो की या माणसाला आपण दिलं पाहिजे कारण त्याचं व्यक्तिमत्व ज्या रूपरेखेमधून त्या TV मधून समाजाला दिसतंय त्याच्याबद्दलची आपुलकी, आत्मीयता ही कुणाला इतक्या सहज पद्धतीने मिळवता येत नाही. मंडळी, त्यांनी केलेली त्याची उत्तुंग जी कामगिरी आहे त्या कामगिरीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला उमेदवार या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी 2 लाखापेक्षा जास्त मताने त्या ठिकाणी जिंकून येईल याबद्दलची ग्वाही या ठिकाणी आपण देवस्थानच्या वतीने या ठिकाणी करतो आहोत. त्याचप्रमाणे जुन्नर तालुका माजी सैनिक संघटनेचे जवळजवळ 400 कार्यकर्ते त्या ठिकाणी आमचे कार्य करत आहेत.
या सर्वांचा ठराव त्या ठिकाणी झालेला आहे की या मुलाला आपण यावेळेला कोणताही पक्ष पाहता, पक्ष न पाहता, पक्ष विरहित मतदान जसं जुन्नर तालुका माझी संघटनेने ठरवलेलं आहे, त्याचप्रमाणे गावाने देखील एक गावचा अभिमान, एक स्वाभिमान, आणि या स्वाभिमानाला आणि अभिमानाला जागून येत्या 29 तारखेला आपण सर्वांनी मिळून एक हाती आणि एक मताने अमोलजी कोले यांना निवडून देऊया अशी ग्वाही सर्वांच्या वतीने या ठिकाणी देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। आम्हीही मराठाच आहोत, जातीय भेद हा विषय नाहीच आहे। आपण सुद्धा सर्वांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। या ठिकाणी शिरूर लोकमत संघासाठी अमोलजी कोल्हे यांना उमेदवारी दिलेली आहे। अमोल कोल्हे हा खरं माझा शेजारी, मी वयाच्या 3 वर्षापासून त्याला ओळखतोय। अतिशय छंद, अतिशय हुशार, अतिशय कर्तव्यगार, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास ज्या व्यक्तीनं देशाला आणि जगाला दाखवून दिला असं हे व्यक्तिमत्व। खर तर हा मी पक्षाविषयी कोणाबद्दल बोलणार नाही, पण 72 वर्ष झाले भारत स्वातंत्र्य होऊन, 72 वर्षामध्ये 6 वर्ष इतर लोकांनी राज्य केलं आणि बाकीचे 11 वर्ष आणि बाकीचे वर्ष काँग्रेसने राज्य केलं। 52 लाख कोटी रुपयाचं कर्ज या देशावरती 2014 साली होतं, आज ते 82 लाख कोटीवरती पोहोचलेलं आहे। विकास दिसतो पण हा फुगा आहे, विकास दिसतोय पण हा फुगा आहे। या ठिकाणी मी आपण सर्वांनी या ठिकाणी विनंती करतो की आपण हे सर्वांनी तन मन धनानं अमोलजींना साथ द्यावी। मी जैन सकल संघ नारायणगाव, व्यापारी असोसिएशनशी संलग्न सर्व संस्था यांना या ठिकाणी विनंती करतो आणि त्यांच्याही वतीनं मी अमोलजी कोल्हे यांना पाठिंबा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। या ठिकाणी म्हणजे वरुवाडी नारायणगावची ग्रामस्थ, खरं तर बऱ्याचशा मान्यवरांनी डॉक्टर अमोलजी बद्दल अनेक माहिती दिली। अशा या आपल्या भूमिपुत्राला नंतर शाबीरबाई नंतर आपल्याला ही संधी आली, त्या संधीचं सोनं काही ती जबाबदारी सर्व आपल्या वरुवाडी आणि नारायणगाव ग्रामस्थांची। मी सर्व वरुवाडी ग्रामस्थांच्या सर्व या ठिकाणी सर्वांनी आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, अमोलजींना चांगल्या प्रमाणात खेळ या ठिकाणी काल शुभेच्छा दिल्या पाठवायच्या, त्यावेळेस देखील मला बरेचशा लोकांनी सांगितलं की या ठिकाणी अमोलजीला वातावरण चांगलं आहे, भोसलीला देखील या ठिकाणी अमोलजीला वातावरण चांगलं आहे। मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की अमोलजींना जास्तीत जास्त मतदान निवडून द्यायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। तरी सर्वांनी मी आमच्या वरवळे समस्त वरवळे परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय अनिलदत्ता बोलतीलच या ठिकाणी, प्रकाश महापाटे बोलतील, सुनिश्चित वारळे, त्या सर्वांच्या वतीने आम्ही जास्तीत जास्त काम करून अमोलजींचा जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। सन्माननीय नारायणगावकर बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम आजच्या सभेचे जे संयोजक आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो। आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी बरेचसे जण ज्यांचा जन्म नारायणगावमध्ये झालेला आहे, एक नारायणगावची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे। नारायणगावच्या समोर एखादा कुठलाही जर प्रश्न आला तर कुठलाही पक्ष विरहित नारायणगावकर सगळे एकत्र येतात आणि त्या विषयाला पाठिंबा देतात असं नारायणगावचं एक परंपरा। मला असं वाटतं डॉक्टर अमोल कोल्हे हा याचा जन्मच मुळात नारायणगावचा आहे, त्याचं शालेय शिक्षण नारायणगावमध्ये झालेले आहे। अनेक आपले शिक्षक मंडळी त्यांना ओळखतात, त्यांचं शाळेतलं करिअर काय होतं हे सर्वांना माहिती आहे आणि त्या करिअरमधूनच ते स्वतः एक MBBS डॉक्टर झालेले आहेत। MBBS होऊनसुद्धा त्यांनी एक वेगळं क्षेत्र निवडलं आणि एका वेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे, हे सर्वांना आपण रोज त्या ठिकाणी आपण बघतो आहोत। मला असं वाटतं की आपल्या नारायणगावचं नाव जर दिल्लीच्या तख्तापर्यंत आपल्याला जर न्यायचं असेल तर ह्याच्यासारखी दुसरी सुवर्ण संधी नाही असं म्हणावं। दुसरी गोष्ट, त्यांच्या कलेमध्ये असलेलं त्यांचं ज्ञान किंवा कलाक्षेत्रात असलेलं त्यांचं योगदान, मला असं वाटतं नारायणगाव ही तमाशा पंढरी आहे। आपण आता रोज पेपरला वाचतोय, आजही आपल्या सकाळला बातमी आलेली आहे की फोड मालकांचे प्रश्न, तमाशा कलाकारांचे प्रश्न, गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत। आपल्यातलेच ही मंडळी सगळी आहेत। मला असं वाटतं एक कलाकार माणूस जर दिल्लीपर्यंत पोहोचला तर ह्या प्रश्नाला सुद्धा तो मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नाची उकल करू शकेल असं माझं मत आहे। तिसरा मुद्दा, डॉक्टर अमोल कोल्हे हे स्वतः डॉक्टर आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे नारायणगावमध्ये वैद्यकीय सेवा अनेक तज्ज्ञ डॉक्टर असूनसुद्धा
टेक्नॉलॉजी किंवा त्या ठिकाणी असलेलं तंत्रज्ञान याची कमतरता असल्यामुळं आपल्याकडे बऱ्याच रुग्णांना त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्समधून पुण्याला न्यायला लागलं. मला असं वाटतं यांच्यासारखा डॉक्टर अमोल कोल्हेंसारखा स्वतः MBBS असलेला लोकप्रतिनिधी जर आपण निवडून दिला तर आरोग्य क्षेत्रामध्ये नारायणगावमध्ये न भूतून भविष्यती असं काम हा करू शकतो. मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा विचार आपण नारायणगावकरांनी करायला पाहिजे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून ही राजकीय बोलायची जागा नाही आणि ही वेळही नाही. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण आपल्या नारायणगावच्या सुपुत्राला भरघोस मताने निवडून द्यावा अशी मी विनंती. खरं वाटतं याच्यामध्येच अमोल कोल्हेंचा विजय निश्चित आहे. तर सर्व पक्षीय आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेल्या नारायणगावचा पाठिंबा या ठिकाणी राहणार आहे. आज आमचे भाऊ सरपंच पण या ठिकाणी आलेला आम्हाला आनंद वाटतोय. तर सर्व पक्ष या ठिकाणी आल्यामुळं नारायणगाव मधून अतिशय चांगलं लीड अमोल कोल्हेंना मिळणार आहे. आणि त्याचबरोबर मी अमर प्रतिष्ठानच्या वतीनं बागलोरी ग्रामस्थांच्या वतीनं बाळासराव असतील, नाईक परिवार असतील, बाळासराव परिवार असतील, देवकर परिवार असतील, चिलक परिवार असतील यांच्या सर्वांच्या वतीनं मी ग्वाही देतो. आम्ही आमचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो. आज या ठिकाणी मी माझ्या नारायणगाव परिसरातल्या आदिवासी समाजाच्या वतीनं अमोलजी कोल्हे यांना पाठिंबा जाहीर करतो. त्याचप्रमाणे नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीनं या मुक्ताईच्या मंदिरामध्ये त्यांनाही पाठिंबा जाहीर करतो. त्याचप्रमाणे आमच्या सुंदर तालुका आदिवासी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी अमोलजी कोल्हे यांना जाहीर असा पाठिंबा जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. सावित्रीबाई आमच्या माजी आपल्या माजी विद्यार्थी संघटनेचं काम अनेक वर्ष पाहत होते आणि त्यांच्या निधनानंतर गेल्या 3-4 वर्षामध्ये आम्ही सातत्याने विचार करत होतो की सावीरबाईंची जागा घेणारा गावात दुसरा माणूस कोण आहे, दुसरा माणूस कोण आहे. म्हणून आम्ही अनेक विचार करता करता आम्ही सगळ्यांनी एका नावावर येऊन थांबलो आणि ते नाव म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हेंचं. ती या मुलाकडे मी मुलाकड म्हणतो की तो मला त्याच वयातला आहे. या मुलाकडं या विद्यार्थ्याकडं त्याच्याबरोबर चर्चा करताना मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी की याच्याकडे जाणवलं की याच्याकडे एक वेगळी नजर आहे, वेगळा विचार करण्याची कुवत आहे. असा हा माणूस, असा हा विद्यार्थी जर आपल्या नारायणगावचं नाव जर उज्ज्वल करत असेल तर मला वाटतं पाठिंबा काय आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण त्याच्या पाठीमागं उभं राहिलं. या निमित्ताने सर्व माझे विद्यार्थी हरिस्वामी देवस्थान असेल, हनुमान देवस्थान असेल याही ठिकाणचं देवस्थान या सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतोय की अमोल हा आपल्या घरातला आहे, माझा आहे ही जाणीव ठेवून आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलो तर मला वाटतं निश्चित जाणीव होईल. पुन्हा एकदा जसं विठाबाईंचं नाव आपण दिल्लीपर्यंत पोहोचवलं या गावाने, सावरीबाईंचं नाव आपण मोठं केलं, तसंच अमोलचं नावही खूप मोठं करूया. धन्यवाद. या ठिकाणी आशिष भाऊ फुलसुंदर मित्र परिवार व फुलसुंदर परिवारातर्फे अमोल भाऊ कोल्हे यांना इलेक्शन साठी मदत म्हणून 51,000 रुपये. त्याचप्रमाणे कारवाडीचे 1,00,000 रुपये फुलसुंदर व मित्र परिवार आणि फुलसुंदर परिवारातर्फे 1,00,000 रुपये आणि वारवाडीचे माजी सरपंच आत्माराम संत यांच्याकडून वैयक्तिक 11,000 रुपयाची मदत या ठिकाणी आम्ही अमोल भाऊंसाठी करतो. मी एक 2 मिनिटं घेतो. एक 15 वर्षाच्या मागे मी जातो. ज्यावेळेस अशोक मोर आणि आदरणीय खासदार शिवाजीदादा आदरराव पाटील यांच्यामध्ये लढत झाली होती त्यावेळेस आपण सर्वांनी एक विचार केला होता की आपल्या शेजारच्या गावाचा उमेदवार आहे आणि त्याला आपण सर्वांनी या ठिकाणी मदत केली होती. आज आपल्या गावचा आपला नारायणगाव आणि वारवाडीचा भूमिपुत्र या ठिकाणी उभा आहे. आपल्या सर्वांचं कर्तव्य की आज आपण त्याला सर्वांनी या ठिकाणी मदत करायची. कोणतंही जाती धर्म पंथ पक्ष वरळीत आपण सर्वांनी काम करायचं. मी समस्त वारवाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी अमोल भाऊ कोल्हेंना या ठिकाणी जाहीर पाठिंबा डिक्लेअर करतो आणि वारवाडीतील 1 नंबरचे लीड
अमोल लोकपल्ले यांना आम्ही सर्वजण मिळेल, आमच्या सर्व या ठिकाणी ज्येष्ठ आहेत आणि तरुण सहकारी आहेत, हे सर्व अमोल भाऊंना एक नंबरचे लीड या ठिकाणी देऊ अशी ग्वाही देतो आणि थांबतोय. जय हिंद, जय भारत. आनंद होतोय की सगळ्यांनी गाव बैठकीमध्ये सगळं पक्षविरही तो अमर कोल्हे यांना पाठिंबा दिलाय. आपली सगळ्यांना विनंती आहे का आज या नारंगाव वरवाडीमधून खरखोस मताने त्यांना निवडून द्यावं आणि जास्तीत जास्त मतदान नारंगाव वरवाडीमधून व्हावं, हीच माझी इच्छा. मी पहिल्यांदा पाहतोय नारंगावमध्ये का एका सामाजिक कामासाठी, राजकीय कामासाठी नाही, सामाजिक कामासाठी सगळं गाव एकत्र झालेलं आहे. मला आनंद होतोय. मी नारंगावमध्ये पाहिलं एक चार पाच मंडळी असायची, ते अख्खं गाव चालवायची, त्यांचं अख्खं गाव ऐकायचं, या सगळ्या गोष्टी माझ्या नजरेखालून गेलेल्या आहेत. पण अशी परिस्थिती, आज जी परिस्थिती आहे, अशी परिस्थिती मी आजपर्यंत कधी पाहिलेली नव्हती. आज आपण सर्व एक चांगला उत्कृष्ट असा निर्णय आपण घेताय. मला आनंद आहे त्याच्यामध्ये की एक चांगला माणूस, हुशार माणूस, डॉक्टर असलेला, एक कलाकार असलेला, मला सांगा तुम्ही कोणी उठून सांगावं का ह्या माणसामध्ये हे व्यंग्य आहे, हा इथं असा करतो तिथं तसा करतो असं कोणी सांगावं? कोणी सांगणार नाही. इतका चांगला माणूस आपल्याला जर पवार साहेबांनी दिलेला आहे, तिथं आपल्याला पक्ष आणायचा नाही, तिथं आपल्याला राजकारण आणायचं नाही. हा उमेदवार माझ्या घरातला आहे आणि मला याला निवडून आणायचं आहे, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि नुसतं आपण करता कामा नये तर आपले नातेवाईक मंडळी, आपले सगळे जुळणी जे मित्रमंडळी बाहेर आहेत त्यांनाही आपण सांगितलं पाहिजे तर कुठल्याही परिस्थितीत आमच्या या माणसाला तुम्ही मत द्या. हा माणूस जसं अशिक्षित माणूस भाऊ बापू मान विठाबाई यांनी दिल्लीपर्यंत आपलं नाव नेलं, तसं हा माणूस आपल्या नारायणगावचं नाव दिल्लीपर्यंत नेणार आहे आणि आपल्याला नारायणगावला भरपूर अशी मदत करणार आहे. आपण कुठेही चुकता कामा नाही, इथं चुकलो तर नारायणगावचं फार मोठं नुकसान होणार आहे, एवढं ध्यानात ठेवा. कोणीही मेहरबानी करून राजकारण याच्यात आणू नये. आमचे सारखे म्हातारे मंडळी झालेले, आम्ही आपलं घरी बसत असतो, आम्ही कुठं जात नाही. आज काय आलो आम्ही तर प्रत्येकाला आपल्याला चार शब्द सांगता येतील, लोक ऐकतील आणि आपलं काम करतील. म्हणून मी इथपर्यंत आलो आणि आपल्याला विनंती करतो आजून की आपण कुठल्याही परिस्थितीत जिथं जिथं आपले सोय संबंध आहेत, जिथं जिथे मित्र आहेत, त्या सगळ्यांना सांगू आपण या माणसाला निवडून आणायचे. मला जे रिपोर्ट्स मिळाले शिक्रापूरचं सांगितलं, शिक्रापूरचं तर मी जिल्हा परिषद सदस्य होतो 11 वर्ष, तिथं भुजबळ आणि डंबरे यांचा इतका वाद होता 60 वर्ष की ते एकमेकाच्या कधी जवळ सुद्धा जात नव्हते. ते सगळे एकत्र झाले तर सगळे अमोल कोल्हेचा प्रचार करतात. सगळेच हा माणूस फार उत्कृष्ट असा माणूस आपल्याला पवार साहेबांनी दिला आहे. पवार साहेबांचे मी आभार मानतो आपल्या सर्वांतर्फे. एक चांगलं नारायणगावला आता चांगली संधी आलेली, ही संधी जर सोडली तर इथून पुढं नारायणगावचं काही खरं नाही. आपल्या म्हणून आपल्या गावामध्ये, आपल्या गावामध्ये प्रत्येक जथ्यामध्ये लोक आहेत, आपली पद्धत अशी आहे का प्रत्येक जथ्यातून आपण यात्रेकरता वर्गणी गोळा करतो आणि त्या जथ्याचे चार दोन प्रमुख जे असतील ते त्या जथेची सगळी जबाबदारी घेतात. त्याप्रमाणे आतासुद्धा प्रत्येक जथेतल्या माणसांनी ही जबाबदारी घेऊन 29 तारखेला मतदानाच्या दिवशी भरपूर असं मतदान करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. एक चांगली संधी आलेली सरपंच नावाची विनंती, मेहरबानी करून या वेळेला तुम्ही आपल्या घरातला माणूस आहे. मी तुम्हाला का कोणत्या पक्षाबद्दल नाही, तुम्हाला निवडून दिलं जाणार आणि पक्ष पाहिला का या माणसांना
आणि राष्ट्रवादी काय वेळेला कुणी डोक्यात दगड घातला तरी चाललो, पण या वेळेला नारायणबाईंच्या विरुद्ध जाऊ नका हे माझ्या हातोडून आपल्याला विनंती तेवढेच मी सांगतो. भाव सगळे एक झाले हे पाहून मला खूप आनंद झालेला आहे. आणि आज देवीच्या देवळात आपण बसलोय, एका पवित्र ठिकाणी आपण बसलोय आणि अमोल सारख्या हुरहुन्नरी कर्तव्यदक्ष आणि समाजासाठी काहीतरी करणाऱ्या व्यक्तीस आपण पाठिंबा दिलेला आहे, याबद्दल मला सर्वांना धन्यवाद देते. दुसरं, अमोलने इतिहास शिवाजी महाराजांचा असेल किंवा संभाजी महाराजांचा असेल 128 देशांमध्ये पोहोचवलेला आहे. इतिहास जर त्याने पोहोचवला, पण आत्ता जी परिस्थिती त्याच्यावर होती की तो मालिका चालू शकत नव्हता आणि त्या मालिकेसाठी त्याला कर्ज घ्यावं लागलं आणि स्वतःचं घर सुद्धा राहत टाकावं लागलं, पण त्याची एकच उर्मी होती की माझ्या दुसऱ्या महाराजांचा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि ते खरोखरच त्याचं हे वागणं स्तुत्य आहे. अमोल हा आपल्या गावचा आहे, हा दुसरा भाग्याला, पण आपण अनेक उमेदवार निवडून देतो पण ते सगळेच कॅपेबल असतात असं नाही. पण अमोल हा टॅलेंटेड आहे, कोण मेडॅलिस्ट आहे, त्याने समाजाचा आणि समाजातील घटकांचा किंवा समाजाचे काय प्रश्न आहे, आपल्या मतदारसंघाचे काय प्रश्न आहे याच्याबद्दल त्याला एक व्हिजन आहे आणि त्याची जी बुद्धिमत्ता आहे तो त्याचे वापरणार आहे आणि नक्कीच आपल्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. असे ह्या उमेदवारात सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यात आम्ही पण थोडा खालीचा वाटा उचलला पाहिजे. तर आपली जी सावित्रीबाई फुले महिला विकास संस्था आहे समाज कार्यासाठी, जी नारायणगाव स्थापन केलेली आहे, तिच्या मार्फत आम्ही फुल्ल फुलाची पाकळी म्हणून 21,000 रुपये आमच्या सुद्धा काही सांगतोय की सर्व आमचे वाजगे भाऊबंदांतर्फे व समस्त वाजगे मंडळी या ठिकाणी जमा झाले, सर्व वाजगे भाऊबंदांच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांस 51,000 रुपयांची या ठिकाणी मदत झाली. अमोल कोल्हेच्या मुखातून दिलेले ती फिल्म सुद्धा माझ्याकडे आणि शिवनेरी आणि जुन्नर तालुका आणि त्याच्यातलं नारायणगावच्या वेशीतून जो जुन्नर तालुक्याचा प्रवास सुरू होतो तो त्यांनी खऱ्या अर्थाने कल्पकतेने या ठिकाणी चित्रित केलेला. आज जर आपण पाहिलं तर नारायणगाव हे आपल्या तालुक्याच्या प्रवेशद्वारे दक्षिणेकडून येणारा माणूस उत्तरेकडे जाण्याकरता नारायणगावची वेस ओलांडावी लागते. जरी बायपास झाला तरी वेस ओलांडल्याशिवाय जाताच येणार. हे नारायणगाव एवढं हे महत्वाचं असं गाव आहे, या गावामध्ये व्यापार वृद्धी वाढवण्याकरता सर्व आपण मंडळींनी गावातल्या सर्व लोकांनी खूप मेहनत घेतली. गाव घडवण्याकरता म्हणून व्यक्तीपेक्षा समुदाय महत्वाचा असतो आणि तो व्यापार जडणघडण करण्याचं काम आपल्या गावातील सगळ्यांनी केलं म्हणून आज आपल्या गावामध्ये गेल्या 70 वर्षामध्ये पुण्यागोंदने सर्व प्रकारचे सण आपली यात्रा मोठ्या प्रमाणात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये आपण करतो. अशा या नारायणगावचा भूमिपुत्र निश्चितपणे आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. गावचं एक मोठं शक्तीस्थान निर्माण होईल. शाबीरबाई नंतर आपल्या गावामध्ये मोठं मानाचं पद मिळण्याचं काम, राजकारणातलं काम आज आपल्याला संधी म्हणून आलेलं आहे. निश्चितपणे आपण ते संधीचं सोनं करूया आणि शिवनेरीवरती जो भगवा फडकवला ज्यांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये जो पहिला महाराष्ट्राचा करंडक आणि आणला असेल, जो स्वराज्याचा महाराष्ट्र राज्याचा तो करंडक पुन्हा आपल्याला आणायचा आहे म्हणून बहुमताने आणि बरोबर मताने आपण येत्या 31 एप्रिल रोजी अमोल कोल्हे यांना आपण मतदान करावं. आज आपल्या गावामध्ये जी सगळ्यांची म्हणून एकजूट झाली आणि आपण सर्वजण सगळे प्रकारचे पक्षभेद विसरून या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. विशेषतः बाहुबाईचे सरपंच आहेत, वारोवाडीचे सरपंच आहेत, नारायणगावचे सरपंच आहेत, आपले विविध पतपेढ्यांचे सदस्य चेअरमन आहेत, दोन्ही प्रकार दूध डेअऱ्यांचे चेअरमन आहेत, विविध कार्यकारींची मंडळी आहेत, सगळं गावच आपण एक उगाने एक ठिकाणी आणलेलं आहे. तर निश्चितपणे आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि नारायणगावची पताका दिल्लीच्या लोकसभेमध्ये
मध्ये पार्लिमेंट मध्ये अमोल कोल्हेच्या रूपाने गेल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण उत्स्फूर्तपणे मताबरोबर आपण त्याला ठिकाणी आज जे काही आपण पैसे देतात जे काही त्यांना मदत करतात त्याबद्दल मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की आपण आपल्या उमेदवाराची असणारी परिस्थितीचा विचार करून आपण त्याला यथाशक्ती सगळेजण मदत करूया आणि त्याला आर्थिक ताकदही आपण देऊन या ह्या निवडणुकीत विजय करूया एवढंच मी या निमित्ताने सांगतो. जय जय महाराष्ट्र. जय नमस्कार. कोसला कृषी पर्यटन आपण की सुपर सिग्नलच्या वतीने 25,000 रुपये, अशोक नेत्रपरिवार वाळवणच्या वतीने 1,00,000 रुपये, ज्योत्स्नाताई पुरुषोत्तर सरपंच जालिंदर भाऊ कोल्हे असतील, विपुलशील पुरुषोत्तर असेल, सचिन भाऊ वाळवणे असतील, भाऊ वाळवणे, राजेश तुकाराम मेहर, जंगल भाऊ कोल्हे, या संजय भाऊ वाळवणे मित्र परिवाराच्या वतीने 51,000 देणगी मदत या ठिकाणी वाजगे भगवंतांच्या वतीने 51,000 मदत या ठिकाणी जाहीर झाली. सर्वांचं मनपूर्वक आभार.